डॉक्टर निलेश साळुंके. साळुंके नाही, साबळे म्हणा सर. यू आर मार्ट सर, स्मार्ट सर, स्मार्ट. येस आय एम मार्ट, स्मार्ट. ओ माय, मायची कटकटच्या कुशल बटकरे सर. बद्रिके स्पेलिंग येतं तुला? बटकरच बरोबर. तर कुशल बदुकले. बदुकले का? दीपिका पदुकले असू शकत, तर बदुकले का असू शकत नाही? काय भाऊ कदुकले? हा काय येणार काय रे? अहो सर, मी त्यांना ओळखतो. गेंडा स्वामी, दीपक शिकरे. आली रे आली, आता तुझी पाली आली. वीज देते ताली, फुलो पिसारा नाच, बसंती नाच. इस कुत्तों के कुछ तो गडबड़ है के सामने ना. तुमच्यावरती केस करायला पाहिजे, यांना अटक करायला पाहिजे. हे खूप गुन्हे करतात, खूप गोष्टींचं नुकसान करतात, खूप गोष्टी तोडतात, फोडतात. हो सर, माफ करा, मी कुठलाही गुन्हा केलेला नाही, मी काहीही तोडफोड केलेली नाहीये सर. ओ, हर आरोपी यही कहता है. आई कॅन प्रूव इट. यह आदमी है जो हमेशा तोडफोड करता है. यही आदमी है जो हमेशा तोड. हमेशा व्हॉट्सअप पे रहते हो, हमेशा. सर ते ठीक आहे, पण तुमचाच फोन होता. वहिनी के साल न रहेगा फोन, न बजेगा व्हॉट्सअप ट्यू ट्यू. कम ऑन दया, कम ऑन. दया, तोड दो दरवाजा. मी नाही सर तोडणार दरवाजा. अरे तोड दरवाजा. क्या बात है. श्रेया आता तुझ्याकडे येणार आहे. खरं तर या सगळ्यांच्या मध्ये तू एकटी स्त्री म्हणून काम करतेस, आणि तसं बघायला गेलं तर विनोद करणाऱ्या अभिनेत्री कमी आहेत. नाही आहेत असं मी म्हणणार नाही, पण विनोद करणाऱ्या अभिनेत्री कमी आहेत, आणि त्यापैकी एक आता श्रेया बुगडे झालेली आहे. चला हवा येऊच्या निमित्तानं तर तुला काय वाटतं, काय बदल झाला आयुष्यात चला हवा येऊद्यामुळे? खरं सांगायचं तर डॉक्टर, म्हणजे आयुष्य बदलून गेलं असं म्हणायला हरकत नाही. इट विल नॉट बी अन ओव्हर स्टेटमेंट, कारण ह्याच्या आधी मी नेगेटिव्ह रोल्स, विलनची बायको वगैरे असं की सतत खूप त्रास हिला होतो आहे, आणि अशा पद्धतीच्या भूमिका मी बऱ्याच केल्या, बॅलन्स्ड प्रोफेसर हे ते. त्यामुळे साधारण त्या पद्धतीच्या कामांमध्ये लोकांना मला बघायची सवय झाली होती. पण कॉमेडी तर मला कधी वाटायचंच नाही की मला कॉमेडी मिळाली पाहिजे, कारण का मला भीती होती त्याची, ती येणारच नाही. अजूनही मला असं वाटतं की मनात ते आहे कुठेतरी. ह्यांच्या बरोबर आल्यावर निलेश, तुला खरं सांगायचं तर म्हणजे लोकांना हे माहीत नाही आहे की ज्या पद्धतीने ही लोक विचार करतात ना, हा विनोद खूप वेगळा आहे. म्हणूनच आज आपण इथे बसलो आहे, आणि म्हणूनच हा 100वा एपिसोड, आणि म्हणूनच हे सगळं. पण हे दिसतात त्याच्या पलीकड, विनोदाच्या पलीकडचा विनोद ह्या सगळ्यांना येतो. आणि मी असं म्हणेन की काय म्हणू आता, आय एम द लकीएस्ट. मी अगदी छातीडोकपणे सांगू शकते की हा शो करून बाहेर पडल्यानंतर श्रेया बुगडेना ही ओळख नावाची ह्या शोने दिली, आणि मी यासाठी आयुष्यभर तुम्हा सगळ्यांचे ऋणी राहीन. श्रेयाच्या बरोबर कोण आलं आज? माझी आई, बाबा आणि माझा नवरा. नमस्कार बाबांनाही नमस्कार, आणि विशेष करून लय भारीचे रितेश देशमुख जसे दिसतात तसे दिसतात त्यांचे मिस्टर, तशी दाढी बिढी आहे त्यांची, त्यांचंही इथे मी स्वागत करतो. मला आईंना विचारायचं आहे, खरं तर कसं वाटतंय आज कन्येचं हे यश बघताना? खूपच छान वाटतंय, म्हणजे खरं तर मन भरून आलं आहे. जसं श्रेयाने आता सांगितलं की तिने लहानपणापासून खूप काम केलं आहे, पण जी श्रेया बुगडे या नावाला जी ओळख मिळाली ती मला वाटतं
या आपल्या हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे मिळाली. खरं तर तुमच्याबद्दल बोलायचं खूप आहे, म्हणजे बोलायला खूप आहे, पण आता येता येता चार शब्द सुचले ते लिहून आणले. हवा येऊ द्या, चला हवा येऊ द्या, रंगली चर्चा गावभर, बघता बघता कार्यक्रमाचे एपिसोड झाले की हो 100, तासभर निवांत टी व्ही समोर बसा, काळजा चिंता टेन्शन विसरून पोटभर हसा. भरतदादा कुशलच्या इनोदाचं टायमिंग लय भारी, भरतदादा कुशलच्या इनोदाचं टायमिंग लय भारी, भाऊ सागर श्रेया आणतात वेगळीच खुमारी. बांधून ठेवते सगळ्यांना निलेशची खुमासदार वाणी, बांधून ठेवते सगळ्यांना निलेशची खुमासदार वाणी, हसता हसता सगळ्यांच्या डोळ्यात आणते पाणी. राबतात अहोरात्र पडद्यामागचे हात, राबतात अहोरात्र पडद्यामागचे हात, कार्यक्रमाला रंगत आणते त्यांची निशब्द साथ. खुलवतात मान्यवर मंचाची शान, खुलवतात मान्यवर मंचाची शान, झी मराठीच्या शिरपेचात आणखी एक मानाचे पान. बघूयात श्रेया बुगडे यांना कोणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. श्रेया काय सांगू तुझ्या अभिनयाबद्दल डार्लिंग, खूप सुंदर काम करतेस तू. म्हणजे तुझं काम बघताना मला नेहमी जाणवतं की कोणताही ऍक्टर जो आहे त्याला लेंथची गरज नसते, फक्त कंटेंटची गरज असते. आणि टाईम अँड अगेन यू हॅव प्रूव्ड इट की रोल कितीही मोठा असो, रोल कितीही छोटा असो, तू तो खूप सुंदर निभावत आहेस. गॉड ब्लेस यू डार्लिंग, असं छान काम करत राहा. निलेश, स्पेशली कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू, कारण ॲज अ डिरेक्टर हा तुझा पहिला अटेम्प्ट होता आणि यू हॅव डन इट बॉस, सुपर्ब. गॉड ब्लेस यू डार्लिंग. आता येणार आहे भारत गणेशपुरे तुमच्याकडे. सर, यांना सुद्धा तो प्रश्न विचारला, तुमचा तर अनुभव सगळ्यांपेक्षा अर्थातच जास्त असणार आहे. याचा अर्थ असा नाही म्हणत मी की तुम्ही खूप बुजुर्ग आहात, पण मागे वळून बघताना स्ट्रगलचा एखादा किस्सा आठवतो? नाही, स्ट्रगलचे किस्से म्हणजे सर किस्से आहेत. म्हणजे आता स्ट्रगल कुठून सुरू झाला ते सांगतो. 98 साली मी आलो या शहरात तेव्हा माझ्याकडे टोटल 600 रुपये होते. 600 रुपये घेऊन मी अमरावतीतून आलो. मी आलो म्हणजे खोटं बोलून आलो, मी आलो होतो परीक्षा द्यायसाठी, कारण हिरो बनायला यायचं मग माझा आईबाप तयार होणार नाही इतक्या दुरून 800-900 किलोमीटर. मी आलो, मी BSc ॲग्रिकल्चर आहे, मी MPSC परीक्षा द्यायला आलो. त्यामध्ये काहीच माहीत नव्हतं. एक माझा मित्र होता अभय दखने आणि अनिल वाट, हे दोघं जण होते मुंबईत. बाकी काही नाही, काही नाही, स्टुडिओ कुठं आहे, काय कुठं आहे, काही नाही, काही नाही, काही नाही. फक्त मला वाटतं की इथं काहीतरी काम करायचं. मग मी काय वाटेल ते काम केलं. एकदा मला कोणतं सांगितलं की वहा ते SNDT कॉलेज आहे ना, SNDT कॉलेज तिथं ऑफिस आहे, तिकडे एक फिल्म बनते आहे, त्यांना असिस्टंट म्हणून पाहिजे. तर माझ्या खिशात 5 रुपये होते आणि असं होतं की त्यावेळेस 2 रुपये तिकीट होती. सांताक्रूजपर्यंत 2 रुपयात जायचं आणि 2 रुपयात यायचं आणि तिकडून पायी पायी जायचं, असं माझ्या डोक्यात होतं. ते डायरेक्ट बसमध्ये बसलो त्या SNDT कॉलेजच्या, त्याला म्हटलं तिकीट द्या SNDT कॉलेजची. त्यांनी त्यावेळेस सर 5 रुपयातली 4 रुपयाची तिकीट काढली आणि 1 रुपया हाती दिला माझ्या. आणि मग असं झालं की आता हा 1 रुपया मी परत जाऊ कसा, म्हणजे एवढा सगळा आता मग तिथं जाऊन बोलायचं काय, ह्याच्या आधी आता मी जाऊ कसा वापस. मग तिकडे गेलो, 11 वाजता पोहोचलो असेल मी साधारण. नंतर एक माणूस बाहेर आला सिगरेट ओढत. अच्छा आप, म्हटलं सर हां, कोई काम तर नाही आपको? म्हटलं नाही सर, भेटो मी 5-10 मिनिट बात करता हूँ. मग त्यांनी मला बोलवलं संध्याकाळचा. संध्याकाळचा चहा मला इतका आवडला 5 वाजता त्याच्या केबिनमध्ये बसल्यावरचा, कारण की त्या चहाबरोबर त्याच्यासोबत बिस्किटं आली सर. मला दिवसभरात ती बिस्किटं खायला मिळाली तेव्हा, आणि मला ती खूप प्लेट भरून बिस्किटं खाल्ली मी. म्हटलं यांना नाव ठेवले तर ठेवू दे, काय होईन ते होऊ दे, आज बिस्किटं खाऊन घेतो. बिस्किटं खाल्ले आणि तो म्हणला की ऐसा ऐसा है, हम फिल्म कर रहे हैं, पचमढी में जा रहे हैं, तो 3 महिना उधर रहेगा, फिर 2 महिना इधर भी आपको काम करना पड़ेगा. तुमने क्या काम किया है? म्हटलं कुछ नहीं किया सर, मैं गाँव से आया हूँ. बोले नहीं 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 सॉरी बॉस, वो क्या है कि हमको एक्सपीरियंस वाला आदमी चाहिए, हम फिल्म बना रहे, टेलीविजन सीरियल नहीं बना रहे, तो जाओ. तो मैंने लोग कुछ तो काम होगा सर नए आदमी के लिए आपके पास. एक नया आदमी आता है वो कुछ तो होगा फिल्म में, एक ऐसा तो काम होगा कि ये कपड़े आप एक्टर को लेके जाओ, ये कपड़े आप उधर, एक कुछ तो काम होगा सर असिस्टेंट. मैंने तेला कहा आवटल काय आहे? मैंने ठीक है, तुम मेरे साथ काम कर रहे हो, पैसा कितना लोगे? मैंने मेरे को मालूम ही नहीं सर पैसा कितना है, कितना मिलता है ये भी मालूम नहीं मेरे को. मग तो म्हणला देखो भाई, हम आपको ज्यादा पैसा तो नहीं दे सकते. मी त्यावेळेस सांगतो 98 ला, तो म्हणला आप ज्यादा पैसा तो नहीं दे सकते, लेकिन 3 महिने का काम है, आपको 500 रुपये देंगे, उसके ऊपर हम दे नहीं सकते. म्हटलं अरे झालं, श्रीमंतच झालो आपण. मी बाहेर आलो, मी खिशात हात घातला, 2 रुपये होते आणि मी बोललो पैशाशी त्यावेळेस. म्हटलं तुम्ही आहात पण तुम्ही धीर सोडू नका, तुम्ही राहा माझ्याजवळ,
कारण तुमचे खूप मित्र नातेवाईक तुम्हाला भेटायला येतील, काळजी करू नका तुम्ही, असं म्हणून परत ते 2 रुपये खिशात ठेवले मी. वा वा भारत सर, आज वहिनी आलेल्या आहेत आणि चिरंजीव सुद्धा बसलेले दिसत आहेत. वहिनींना मला विचारायचंय, बायको म्हणून तक्रार काय आहे तुमची, या मंचावरती सांगायचंय की ही बाबा तक्रार आहे या व्यक्तीबद्दल. तक्रार म्हणजे ज्या दिवशी त्यांना शूट नसेल, घरी असेल, तर पसारा खूप करतात. पसारा करतात, व्हेरी बॅड, व्हेरी बॅड, आवरून ठेवायला लागतो. पसारा मीन्स पेपर वाचला, काही दिवसभर वाचन वगैरे करतात. पेपर वाचला तर फॅनने सगळीकडे ते पेपर न्यूजपेपर पसरलेला असतो. जिथे टॉवेल पुसलं, हातपाय पुसले, तिथेच तो टॉवेल पडलेला असतो वगैरे. म्हणजे खूप पसारा. आणि म्हणजे मला कसं घर जरा स्वच्छ आवडतं, मग मी जरा बोलते त्यांना की बरं स्कीट मध्ये पसारा नको, असं ह्यांचंच म्हणणं असं सगळ्यांना सांगा. तू स्कीट मध्ये पसारा नको करू, जरा आवाज वाढतो माझा. तर त्यावर सुद्धा ते बोलतात की संसार हा दोघांचा असतो, एकाने पसरवला तर दुसऱ्याने सांगायचा असतो. पहिली जोरदार टाळ, थँक्यू बहिणी. तर बघूयात भारतजी गणेशपुरे यांना कुणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. भारत गणेशपुरे हा अतिशय गुणी नट आहे असं मी म्हणेन. स्वतः चेहऱ्यावरची चेहराही जी रेषेने हलवतं, जी कॉमेडी करतात, ती कॉमेडी इतक्या उत्कृष्ट रीतीने सादर करतो की आपल्यालाही चटकन हसू येतं. त्याची करण्याची स्टाईल जी काय ही इतरांच्या पेक्षा निश्चित काहीतरी वेगळी आहे. आणि या वेगळ्या स्टाईलने तो भलताच पॉप्युलर झालेला आहे की तो लोक म्हणजे तो स्क्रीनवर येण्याची वाट बघतात. अतिशय सुंदर प्रोग्राम सध्याच्या आलेल्या नवीन प्रोग्राम्समध्ये असं मी म्हणेन. निलेश साबळेचं अतिशय सुंदर अँकरिंग आहे. तो मध्ये मध्ये जे काही प्रश्न विचारतो आणि त्यांना काय जे विचारतो इतके अफलातून आणि इतके मार्मिक असतात की त्यामुळे प्रोग्रामची रंगत वाढायला आणखी मदत होते. आता हे 100च त्याचे एपिसोड झाले, पण याचेही जास्ती, याच्यापेक्षा जास्ती एपिसोड असतील, होतील असा मला विश्वास आहे, आणि ते व्हावेत.